बाय बाय का पैसा लेका झाले आवर तू आमर ब्लॉग मध्ये पहिले काय झालं तेतरी सांग तेतरी सांग तू काय तुला समजत नाही काल काय केलं ते सांग मला राग आली तुझा बाबा कितना भी खाओ पतला ही रहेगा पतला ही नहीं बाबू कसा आहे हा एकटा काशील का एकटा काशील आई किती देते किती आहे पूर्ण सांग पटकन 70,000 थैंक यू क करू कर तुला धक्क करायचा असं देत रा गणपती ना मला हा सो हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजा असणार आजपर्यंत ज्या तुम्ही आमच्या ज्या ब्लॉगला एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद बोलतो तुमचा आज सध्या तर माहित आहे आता जाणार आहे घरी काम वगैरे सगळे उरकले वरती डायरेक्ट गणपती बाप्पाच्या दिवशी ना जेव्हा गणपती बाप्पा येतील तेव्हा पण आता जेवण बनवायला घेतलं ते ताईच्या हातचं आहे आजचं जेवण बघत ताई काय करते किचनमध्ये जाऊन बाहेर मंडळी या साईडला आज ताईने जेवण बनवलं घेतलं माझ्या एकदम स्पेशल जेवण यावेळेचं एकदम कडक बोटा एकदम तल्ल्यान कारण की जी जेवणाची स्टाईलच थोडी वेगळी असते असतं घर थोडी तारीफ केली मला लगेच नाही भारी केलं खरं खरं मला असं करायचंच लागतं बोटा तुला कसं माहिती का भाई मला कडकच आवडतं मला पण वहिनी आमची फक्त नरम बोटा करते ना मी चाललो काय काम करतो कपाट लावून मी नाही तुम्ही भेटतर नाही परत मग कपाट लावून म्हणजे काय करतं कपडे काढून दिले चिकनचे काळे चिट्टे सांगा म्हणजे काढून काय करते कपडे कपडे वाटून तर घालत सगळं यार ताईला घ्याने चला तिकडं कोणला या ताईला घेऊन जाऊ बरोबर तुम्ही जेवण मग तिला घेऊन तिकडे चल मग ये कपड्यामध्ये एवढे कपडे आहेत ना मंडळी ते सगळे काढायचे थोडेफार पण ते काढून घेऊ कारण की जुला बिलायचे आता गणपती बाप्पा आलेत आता आईला पण जाम बरा वाटले आमचे आयावरती लावून घेतले काल थोडक्यान झाला म्हणून ठीक आहे आता सांभाळून चाल थोडा आणि 4-5 दिवस तुला डायबिटीज आहे त्याच्यामुळे तू काही खाऊ नको बिलकुल पण काही खाला का सकाळपासून चहा पिले फक्त दवाखान्यात जायचा का आज बोलला डॉक्टर डॉक्टर काय ना बोलला कशाला ते नाही मी नाही चलतो काय आला आता कपडे काढायचे मग आता भाऊजी आहेत ते भाऊजीने सांग ना सगळं करायला मी बाहेर घेऊन येतो जुली आम ना धुली जुली रात दिवस झाले नाही जेलं असं वाटत कसं लवडे जेले ना मग काय शिरा का देता गेले ना असं वाटत सिंटम येतं आमच्या इथं नको बोलतोय आता आता काय आता होतील सगळे घामडल डोमे ना गोम्या खरं खरं नाही आला पाहिजे होते वाट लागली पान वाट लागली नाही तर काय जाका घेऊन बाकी तर तसंच होणार आहे 2-3 दिवस ये बाबा एक लवकर एक पण नाही होणार नीट मला माहित आहे प्रेमात पडली का ग भाऊजींच्या अरे तू मेला जा रे भाऊजीले चांगला आहे मला लय आवडतं भाऊजी पप्पी देना तर काही जाताना भाऊजी आलेत तर सगळं लाईटी वगैरेचं काम करणार आहेत तर त्याच्यामुळे मी चाललो आता वायरी वगैरे घ्यायला आपण जाणार आपली बाईक घेऊन अशा लाईटी लावायच्या म्हणजे रात्रीच्या एकदम मस्तपैकी दिसतील या लाईटी म्हणजे गणपती बाप्पाच्या दिवशी सगळं काय उजाला उजाला दिसला पाहिजे विषय खोल तर निघूयात बाईकला आज किती दिवसांच्या हात लावली मी नाही चालवतच नाही मी दोन वायरी घ्यायसाठी इथं आले मी याला य आली माझ्यासाठी एक्साइटेड ना होत याला घेऊन गेलो असतं बरं झालं असतं भाऊजी पिस्ता आले आणि वापर मला ते याला आणला असता वाईट झालं असतं का बोलते काली कुत्री निघतीन बोलता आता असं धुतो त्याला गार्डन ना तो आमच्या गरम पाणी आम्ही अंग देतो काय म्हणजे वायरी घ्यायसाठी पाठवले भाऊजीने मला चल तर आता मला लगेच थांबत नाही मग हो भाऊजी काम करता वायरी तर घेतल्या आता आता निघूयात रिया अंगोल वगैरे झाली की नाही की अशात लसूण बिसून सोलायला बसली नाकाला काय आलाय सर्दी सर्दी नाही तशी सर्दीचं बाहेर आले असं बापरे मग कसं झालं बाकी स्कूल वगैरे एक्झाम कधी आहेत किती टक्के सांग लवकर
लवकर सांग सांग लवकर किती टक्के आहे 80 च्या आसपास बघा पुरावा आहे दहावी मध्ये 80 काढणार आहे मी बोलले इला 80 नाही 75 पर्यंत तरी ठीक आहे पण हिच्याने नाही होणार मला माहिती आहे बघूया ते हा ब्लॉग दाखवेल तिला ले गॅरंटी दिले हिने माझ्याने काय होणार नाही तुझ्या नाही होणार तुम्ही कधी बघितले माझा अभ्यास रिझल्ट रिझल्ट दाखवेल ना मी पाठशील दाखवा पण मी तुला लुटलेल्या शिव सोडणार नाही एवढं पण लक्षात घे मी मला काय सांगितलेलं तुला जे पाहिजे ते देईल मी तुझ्या पुढे काढले चालेल पण पाठशील हो खरं तुला लुटल्या शिव लसूण सोलून ना चालणार बाय लसूण सोलायला लागते ना किती पण अभ्यास करायला लागला तर लसूण सोलायलाच पाहिजे घरी चाललो आता ही वायर घ्यायला आलो जस्ट आलो बघू शकता वायर भाऊजीने घेतला आमचा रिपेरिंग करायला पंखा घर 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 चक्की आहे का आमच्या आईची चक्की बाय आलीस बाय 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 का पिसले काय झाले एवढं पहिले काय झालं ते तरी सांग ते तरी सांग तू काय काल काल काय केलं ते तर सांग बाबा तुझा राग पण समजून येत नाही मला असा कसा राग चालेल मग राग होतो रे जोरात नेट तरी राग हो काल काय केलं कसे वाटते तुझ्या घरून बघ कसे वाटते काल बघून कसे वाटते बाबा अंगापेक्षा भोंगा मोठा झाला बस जरा घालून जा ना कुठेतरी फोटो काढा बोलते खरं सांग म्हणून तसा घातले त्याच्यावर घातले ना चैन घालतो का मी बाथरूम दिसत पोस पोस्त दे चावी देऊन पोस इकडचे स्टाईल पोसचे तू आठ लावता नाही ना ज्याचं मी बाहेर होता कार काही स्थायीने पण कमेंट केली की माझा शर्ट भारी आहे कारण की मला असं युनिक युनिक घालणंच आवडतं पहिल्यापासून चेरी कसं वाटतं माझ्या शर्ट मस्त जस्ट बंद कर जुली माझ्या शर्ट कसं तिला कपडे शिवायला टाकल्यानंतर पण उलटी बोलतो मला नुसती कपडा फाटले बोलतोय स्टाईल बाबू ती फाटलं नाही आता बँकेमध्ये निघालोय आणि आमची मस्ती वगैरे अशी नॉर्मल चालूच असते आणि माझ्या बहिणींचं एवढं प्रेम आहे ना माझ्यावरती काही सांगू तुम्हाला आयुष्यात सगळ्यांना अशाच बहिणी भेटाव्या मला जशा भेटल्यात आणि ह्यांचं प्रेम तर मी शब्दात नाही सांगू शकत आमची म्हणजे देवाने मला सगळंच काय चांगलं दिलं त्याच्यासोबत मला बहिणी सुद्धा सर्व चांगल्या दिल्यात कोणत्याच गोष्टीची आशा नाही त्यांना भावाकडनं माझा भाऊ खुश राहावा बस एवढीच आशा असते त्यांना मग त्यांच्यासाठी आपण करावं तेवढं त्यांच्यासाठी भरपूरच आहे म्हणजे आपण एक रुपयाची गोष्ट जरी त्यांच्यासाठी केली तरी त्यांच्यासाठी भरपूर आहे म्हणून माझ्या बहिणींवरती माझ्या आईवरती माझ्या सगळ्या फॅमिलीचं सगळ्यांवरती आमचं एक दुसऱ्यांवरती असंच प्रेम आहे आणि ते आम्ही व्हिडिओ वगैरे द्वारे दाखवत नाही एवढं पण आमची नॉर्मली ही मस्ती तुम्हाला ब्लॉगमध्ये थोडी कमी वाटत असेल पण आमची नॉर्मली एवढी मस्ती असते भाई काही सांगू तुम्हाला घरामध्ये तर सध्या तर मी चाललोय थोडस काम आहे माझं बँकेमध्ये ते करून येतो ऍक्च्युअली चला आपण आता निघूयात गाडी तरी इथं पार्क करूयात आणि मग लगेच थोडंफार काम आहे तर पटापट काम करून येऊयात आपण तर चला पटकन जाऊ बँकेचं काम आता चालूच असतात हे तर काही जस्ट झालेत माझे सगळे काय काम आता बरोबर बँकेमधून निघालोय भरपूर ऑलरेडी टाइम झाला किती वाजले यार 2:30 वाजले आईने फोन पण केलेला जेवायला मला पण जाम भूक लागली बँकेचे काम बोलले का थोडेसे लेटच होतात भाई पापा की परी बीच में आती है हमको चिल्लाती है भैया देख लो ना अच्छा हुआ चाचा ने बोली भैया ही बोली चला तर गाई जस्ट आलो आता घराच्या इथे पहिलं तर आपण जेवायला बघू काय बनवलंय पटकन जेवून घेऊयात
माहित आहे जेवली का डोक्यावरती पहिलाच हात देऊन राहिली तो वर किती काळा झालाय आई जेवली यार तुम्ही असंच करता अरे बाबा जेवलो तर पत्ता ना फोन केला अर्धा घंटा झाला चला या ना हॅलो जाणार तुम्ही ते म्हणा माग लागले ना चला एवढ्या प्रेमाने बोला तर चला की पू गई खायला सांग पटकन ऑनलाईन नको का बोललास जेवली तुम्ही का होता जेवला एवढं शांत का बसलं म्हणून काही कळत नाही काहीतरी विषय आहे का तुम्ही आले म्हणून ते जरा शांत झालं थोडा तू करतो उभा करतो जुलीच्या माझ्या काढ काढ जुले उभा झाले मला आई किती तिथे किती आहे पूर्ण सांग पटकन 70,000 थँक्यू काय करू कर तुला धक्क करायचा असं देत रा गणपती ना मला हा चला मंडळी आई बोलत एवढे पैसे या साईडला आमच्या वहिनीने मस्त माझे कपडे रचले तुम्ही बघू शकता इथे पण हा कपड तर बंद आहे पण या साईडला नाही या साईडला दोन्ही साईडला माझे कपडे सेट मध्ये केलेत या जावाला मस्त जावाला इथं बोटी दिली मस्त कसली बोटी मला माहिती आहे कसली बोटी राऊस बाबू ना ती वावीची बोटी मला सगळ्यात जास्त राऊस पटत अजून अग जेवली तुम्ही सगळी सगळी जेवलं तुझी वाट बघून बघून कोणच्या हातात देतो बघू रोहन रोशन संते कोणी उसके पास देना ये रोशन संते थैंक यू नहीं काटेगा नहीं रोशन संते ही हो ना मैं देखो पहला आपको मालूम अभी मैं कौन हूँ बाकी बाकी डेंजर है गाबरले क्या चाहिए आपको काटेगा नहीं हा? नहीं काटेगा वो जुली है उसको पिज्जा लेके आया ना उसको थैंक यू बोल रही है आपको अच्छा अच्छा हाँ भैया एक पिज्जा दोन तीन तरी ये तो बाबू मग किती बजे अजून खाई लागता बाबा वो बोल रहा है दो ही पिज्जा लेके आए जाऊं देणार नाही रोशन याला आता सांगता अजून एक पिज्जा घेऊन ये जरा उकर नाही तर मला चावल ए हट अबे ये आ गए या जे पारले ने काटेगा ए हट जुले जाओ 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 ने काटेगा ने काटेगा जुले तर चला मंडळी ताई सा आले तर पिझ्झाचं उद्घाटन करून घेऊ आणि पटापट पिझ्झा खाऊन घेऊयात एक तर मी आताच जस्ट जेवलोय आता बाबू आणि आम्ही दोघंच पिझ्झा खाणार आहोत ये खाणार नाही चल फोड यो चिकन पिझ्झा वाटत आणि तो बघू मला चिकनचा पाहिजे मग हा चिकन यो कोण पिझ्झा आहे तुला कोणता पाहिजे मग तू नाही मी एक खत कर आवरा थोड़ी कर आताच तर जेवले कितना भी खाओ भूका ही रहेगा पतला ही नहीं बाबू कसा है हाँ एकटा खाशील अक्का एकटा खाशील एकटा कण वाटते यो दे मला एक मला योच पटते बघ कोण वाला एकदम भरलेला असते बाबा बघू बोलत फक्त दाखव तिकडन काहीच ना टाकला बोलगर लागतो मस्त नको नको हो मी पण मी पण विसरलो बोलो बोलो कर कर बाबू थोडा दे जाऊ जुलीला थोडासा तोडून दे हा चिकन द्यायला पाहिजे होता सगळा खाते ती माहिती आता व्हॅलेंटाईन डे आले व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट कुठे करायचा आता मी ताईला विचारतो कुठे जायचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला कुठे जायचा तू सांग काहीच करू नकोस ही सगळी भिकाऱ्यांची लक्षणं आहेत भिकाऱ्याला फक्त 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती बरोबर ना पूजा यो बाग यो असं कोण करत काय
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी आहे, ते आता सगळे निघतील बाहेर, गुलाब घे, चॉकलेट घे, चॉकलेट डे, दुसरा काय, टेडी डे, टेडी डे भावला, आज गुलाब जल, रोज डे, रोज आणू किती आणू, तुला पण द्याव, याला पण देता रोज एक. आपल्याला गिफ्ट आलं ते तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईज, माझ्या ते बेडरूम मध्ये जावाला बसतं ते पण उघडा, वर्षा एक मोबाईल घेऊन घालते असं जावाला बसतंय. बस बस. तर गाईज आज बघू शकता केवढं मोठं गिफ्ट आलंय मला याच्यामध्ये. काय बघू, ओ भाई काय असेल याच्यामध्ये, ऐकलं असेल तो वाटतो तुला तरी. तर मंडळी याला पहिला तर फाडून टाकू आता, बघू नेड जरा. सुरीना भेटली, सुरीना भेटली. अरे आता ना जोर ना, आता एक तर नाजूक आहे तिला, के उशा 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 कोणी पाठवल्या मला, कोणी पाठवले मना का भाई, उशी उशी. अरे काय काय पाठवला, दुकानाचे नंबर वाले एक माला, दोन दोन तकिया, एक माला, एक तुला असा का आता तुझ्या हे पहिलेपासून एक दोन्ही लागतात दादा मला असं करत. हो हो माहित आहे किती झोपते गे लागला नको, आता नको बोलू पैसे लिहा कोण, आता कुठे राहतील ना कुठं नाही माहित नाही, सगळी सामान ऐकलं की ना अरे नको ना, अरे घट पैसे लिहा कोण, पलगान टाक पलगान टाक आता ना. नंतर होऊ दे, आता कशी पोरा बिरा नाजूस पकावून त्या मुला. थँक्यू सो मच, हे जेने पण पाठवलंय ना त्याच्यासाठी थँक्यू 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 मनापासून, कारण की मला पिलो तर पाहिजेच होत्या, भरपूर सुंदर पिलो आहे आणि त्या झोपायला एकदम मऊ मऊ वाटतात तशा पाहिजे होत्या, कारण इथं मला कुठं सापडतच नव्हत्या. थँक्यू. जेवणाला वहिनीने मला मस्तपैकी असं लॉलीपॉप, इथं मस्त बोट्या वाळवीची बोटी, एकदम खतरनाक जेवण दिलंय, फटाफट जेवण करून घेऊयात, लय भूक लागले एकतर. तर काही जस्ट आलोय आपल्या बेडरूम मध्ये आणि जेवण वगैरे तर भरपूर सुंदर होतं, जेवलं वगैरे ना आता झोपायला झालं, एडिटिंग वगैरे करून घेऊयात, ऑलरेडी भरपूर टाइम झालाय, आता किती वाजले रात्रीच्या एडिटिंग करायला, लय कंटाळा येतो, 11-11, 11:30 एडिटिंग करायची म्हणजे लय कंटाळा येतो. आणि जे तुम्ही प्रेम दाखवताय मागच्या व्हिडिओला पण भरपूर प्रेम दाखवलं, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग सुद्धा आवडला असेल. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची आहे, आपण युट्यूब चॅनल नवीन ओपन केलाय आईकुरा मेन्स वेअरचा, जसं की तुम्हाला तर माहिती आहे आपण आईकुरा मेन्स वेअर वरती तो पण कलेक्शन आणतो, तुम्हाला बघायला भेटत नाही, तर आपण युट्यूबवरती सगळं काय कलेक्शन टाकणार आहोत. तर माझी फर्स्ट व्हिडिओ असणार आहे आईकुरा मेन्स वेअर मधली, भरपूर साऱ्या गणपतीचे ऑफर्स असणार आहेत त्याच्यावरती, आणि तुम्ही जाऊन पटापट डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथे जावा चेक करा, आणि त्या चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा, आणि इथे लिंक इथे मी एक पोस्टर टाकतो चॅनलचा, त्याच्यावरती जावा आणि तुम्हाला हा नाव सर्च करायचं युट्यूबला आणि सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा आईकू रमेन्स वेअरची व्हिडिओ येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल काय काय दुकानामध्ये कलेक्शन आहे आणि काय काय ऑफरचा फायदा आहे. तर जावा पटापट या व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण करा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग सुद्धा आवडला असेल, जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच तुम्हाला सांगायची गरज नाहीये, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये, आतापर्यंत बाय बाय गाईज.